साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात व्हावा, तसेच शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम त्वरित सुरू करावे या मागणीकरिता सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष फकीरा चंदनशिव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर दिनांक 12 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता प्रशासनानं मागण्या मान्य करण्याचं आश्वासनानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आलं होतं, मात्र ते काम अद्यापही मार्गी न लागल्याने नगरपालिकेस काही दिवसांपूर्वी स्मरणपत्र देऊनही काम सुरू न केल्याने काल दिनांक 19 ऑक्टोबर पासून फकीरा चंदनशिव यांनी आपल्या कुटुंबियांसह उपोषण सुरू केलं आहे। प्रशासनाने काम सुरू न केल्यास मुख्याधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा चंदनशिव यांनी दिला आहे। गेल्या मागच्या महिन्यात 12/9/2023 अण्णाभाऊ साठे खुले नाटक आणि अनावरण सोहळा माझ्या 2 मागण्या होत्या, त्याच्यासाठी मी अण्णाभाऊ साठे स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसलेलो होतो। माझं उपोषण इथं देखील 4 दिवस चालले। 4थ्या दिवशी रात्री 9 वाजता राधाकृष्ण विखे पाटील साहेब माझं उपोषण सोडण्यासाठी इथं आले। आजे माझे आमदार आणि शिवसाहेब होते, बरेच अधिकारी होते, त्यांचं नाव काय माहिती नाही मला, तर त्यांनी मला सांगितलं का उद्या काम चालू होणार आहे, पण देखील अजून महिना होऊन गेला कुठलं काम झालं नाही। तर त्याच्यासाठी मी त्यांना 4 तारखेला स्मरणपत्र दिलं, तरी देखील माझी कुठली त्यांनी दखल नाही घेतली, त्याच्यामुळं मला आज परत उपोषणाला बसावं लागलं माझा परिवार घेऊन। शासनाला माझी विनंती आहे का आमची दखल लवकरात लवकर घ्यावा, याच्या 2 ते 3 दिवसात माझी दखल त्यांनी घेतली नाही, तर मी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। शिवसाहेबाच्या ऑफिसला जाऊन मी आत्मदान करणार आहे, हे माझं निश्चित ठरलेलं आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।